भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे पुण्यातील लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. आता संभाजी ब्रिगेडनेही त्यांना निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा आयात उमेदवाराला विरोध असल्याने काकडेंना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार का याबाबत अद्याप ही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या संभाजी ब्रिगेडकडून काकडेंना निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे. पुण्यातल्या लोकसभेच्या जागेसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे हे इच्छुक आहेत. संभाजी ब्रिगेड राज्यातल्या 12 ते 13 जागा लढवण्याची शक्यता आहे. संजय काकडे हे जर संभाजी ब्रिगेडकडून निवडणूक लढवणार असतील तर संतोष शिंदे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यास तयार आहेत असं त्यांनी जाहीर केलंय. परंतु सध्या पुण्याचं राजकारण पाहता संजय काकडेंची जी काही सध्याची अवस्था, एक खासदार राहिलेल्या एक कर्तृत्ववान माणूस, मात्र भाजपने त्यांना उमेदवारी देण्यासाठी हात आकडता घेतलेला आहे. त्यांनी काल परवा काँग्रेसमधून निवडणूक मी लढवणार आहे, मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, परंतु अजून त्यांचं तिकीट फायनल झालेलं नाही. हे सगळं पाहत असताना एक समाजातला चांगला घटक संजय काकडेंची होणारी फरफट ही पाहवत नाही. म्हणून माझी संजय काकडे साहेबांना विनंती आहे की संभाजी ब्रिगेडमध्ये आपण यावं, संभाजी ब्रिगेडकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवावी आणि संभाजी ब्रिगेडच्या विचारांवर जो काही हजारो तरुण बहुजन समाज संभाजी ब्रिगेडवर प्रेम करतो तो सगळा तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि संभाजी ब्रिगेडची एक बहुजन विचारधारा आहे, मराठा बहुजन समाजाला एकत्र करून संभाजी ब्रिगेडने आजपर्यंत जे काही सामाजिक काम केलेलं आहे, प्रबोधनाचा महाजागर निर्माण केलेला आहे, त्याचे शिलेदार जर संजय काकडे साहेब झाले तर पुण्याची लोकसभा निवडणूक संभाजी ब्रिगेडकडून लढवून निश्चितच संजय काकडे साहेब संसदेमध्ये संभाजी ब्रिगेडचं प्रतिनिधित्व करतात.